मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी व मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा जुन्नर तालुका यांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण नारायणगाव येथील बसस्थानकासमोर 26 ऑक्टोबरपासून सुरू आहे. या आंदोलनाला दिवसेंदिवस शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्या तात्काळ मान्य कराव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. याशिवाय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची आर्थिक तरतूद करण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्यामध्ये सारथी संस्थेची कार्यालये चालू करावीत, मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, तसेच प्रत्येक जिल्ह्यात मराठा वसतिगृह सुरू करावे या मागण्या देखील या साखळी उपोषणात करण्यात आल्या आहेत. याच बातमीची काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहूयात. सर्व आयोजकांनी मराठा समाजासाठी या ठिकाणी भूमिका जी काही घेतली आहे, ठीक आहे, साखळी पद्धतीचं आंदोलन या निमित्ताने असेल. आपल्या जरांगे पाटलांनी महाराष्ट्राच्या पटलावर एक मोठं आंदोलन त्या ठिकाणी त्या निमित्ताने छेडलेलं आहे. हे आंदोलन पार पडत असताना जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी लाखो मराठे एकत्र होऊन जी काही विराट सभा झाली, ज्या काही बऱ्याचशा गोष्टी झाल्या, त्या गोष्टींमध्ये या सरकारला जाग आणण्याचं काम आपल्या मराठी बांधवांच्या निमित्तानं त्या ठिकाणी आपल्याला ह्या उपोषणाच्या माध्यमातून नक्कीच करता येईल. शेवटी मराठी समाजासाठी जरांगे पाटील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आंदोलन छेडत असतील तर आपण छोटे कार्यकर्ते आहेत या ठिकाणी समाज बांधवाचे आहोत. या सर्व गोष्टी करत असताना हे आंदोलन एका वेगळ्या पद्धती आणि वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही देखील चंदर तालुक्यातले जेवढे काही सरपंच आमचा ग्रुप आहे त्या ग्रुपवर 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी चर्चा झाली की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो झुन्नर या ठिकाणचा पुतळा आहे त्या ठिकाणी झुन्नर तालुक्यातील सर्व सरपंच असतील यांनी त्यांच्या गावातून जी काही आपले बांधव असतील, जी काही या समाज बांधव असतील आपले, त्यांना घेऊन एक भव्य असं आपण त्या ठिकाणी आंदोलन मोर्चा त्या निमित्ताने येत्या काही दिवसामध्ये नक्कीच करणार आहोत. आयोजकांनी जे काही आंदोलन या ठिकाणी साखळी आंदोलन या ठिकाणी उभारलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आई जगदंबेच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की या सरकारला लवकरात लवकर जाग येऊन हे जे आंदोलन आणि ज्या आंदोलनामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे जे समाज बांधव आपल्या जीवाची पर्वा न करता जी काय आपली भूमिका मांडून त्या ठिकाणी अहोरात्र मेहनत घेत आहेत आणि इथून मागच्या काळामध्ये देखील ज्या ज्या मराठा समाजाच्या नेतेमंडळी असतील किंवा जे काय त्या ठिकाणी आंदोलक असतील त्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी मांडून आत्तापर्यंत जो काही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाला येणाऱ्या काळामध्ये यश आपल्याला नक्की लाभल्याशिवाय राहणार नाही असं आजच्या या ठिकाणी साखळी आंदोलनाच्या निमित्तानं माझी भावना या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व तालुक्यातील सरपंच असतील, पदाधिकारी असतील, समाजबांधव असतील, हे टप्प्याटप्प्यामध्ये या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी त्या निमित्ताने येतच आहे. परंतु या आंदोलनाची दिशा आपल्याला थोडी वेगळ्या पद्धतीने आक्रमक करून त्यामध्ये भूमिका ठाम ठेवून मावळ भूमिका न ठेवता थोडीशी भूमिका कडक करावी लागेल. कारण जर भूमिका कडक केली नाही तर या जगामध्ये प्रेमाने कुठली गोष्ट जर भेटत नसेल तर ती भांडून घ्यावी लागते आणि वेळा प्रसंगी कुठल्याही पद्धतीचं भूमिका त्या ठिकाणी करण्याची तयारी जर आपल्या तालुक्यातील मराठी समाजाच्या बांधवांनी त्या ठिकाणी जर नक्की ठेवली तर मला वाटत नाही या महाराष्ट्रामध्ये आंदोलन एका वेगळ्या पद्धतीने वेगळ्या उंचीवर गेल्याशिवाय राहणार नाही. कारण ही गोष्ट करण्याची वेळ आज त्या ठिकाणी आलेली आहे. आज कित्येक दिवस या आंदोलनाला त्या निमित्ताने गेलेले आहेत. परंतु सरकारची भूमिका काय आहे, सरकार काय भूमिका घेणार आहे याचं लक्ष त्या ठिकाणी सर्व समाज बांधव आतुरतेने वाट बघत आहे आणि त्यांची भूमिका येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह
कशी राहील या दृष्टीने आपलं आंदोलन किती तीव्र झालं पाहिजे याचं सर्व बांधवांनी त्या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. या आंदोलनाला आमच्या आर्मीचे सर्व ग्रामस्थ असतील, या ठिकाणी आमचा सहकारी मित्र अनिल दादा गावडे, सर्व मित्र परिवार, आमच्या गावातले बरेचसे या ठिकाणी आमचे युवक या ठिकाणी या आंदोलनाला त्यांच्या कामाच्या माध्यमातून जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने वेळ नक्कीच देत आहेत. या ठिकाणी योगेश भाऊ आहेत, आमचे गुंजवाडीचे सहकारी मित्र, सर्व जे काही या ठिकाणी आयोजक या ठिकाणी आहेत, त्या आंदोलनाला एक वेगळी दिशा देण्याची गरज आता ती वेळ आपल्यावर आलेली आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये जी काही भूमिका करावी लागेल याच्यासाठी जे काही करावं लागेल ती सगळी तयारी आम्ही आर्मी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ग्वाही देतो की आमच्या आर्मीचे सर्व ग्रामस्थ त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी नक्कीच सहभागी होतील आणि जी काही भूमिका करावी लागेल त्यासाठी पुढे पात्रीची तयारी काही पण करायची तयारी जर आली वेळ आली तर ती करण्याची भूमिका सर्व आमच्या आर्मी ग्रामस्थांची असेल अशी या ठिकाणी माझी भावना या ठिकाणी आंदोलनाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच या आंदोलनाला एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप न येता लवकरात लवकर याच्यात सरकारने त्या ठिकाणी तोडगा काढून जी काही आंदोलनाची आपली भूमिका आहे आणि जे काही आपल्याला आरक्षण आहे ते आई जगदंबेच्या कृपेने नक्की त्या ठिकाणी मिळून अशी भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय शिवाय. माझा राजा कसा होता? वाघनखाने अफजल खानाचा कोतळा फाडला, वाघनखाने अफजल खानाचा कोतळा फाडला, असा मर्द मराठा शुभा होऊन गेला, असा मर्द मराठा शुभा होऊन गेला. स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला, स्वर्गात गेल्यावर देवाने त्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला, असा एक मर्द मराठा शुभा होऊन गेला, असाच एक मर्द मराठा शुभा होऊन गेला. तसाच मराठ्यांचा एक योद्धा, मराठ्यांचा राजा, त्यांनी 17 दिवस आपले अमर उपोषण केले. अरे आपण एक दिवसही उपाशी राहू नाही शकत. आमच्या वर्गात वेगळ्या कास्टच्या मुलांना चांगले मार्क्स, आम्हाला त्यांच्यापेक्षा चांगले मार्क्स पडू नये, ते आमच्यापेक्षा पुढे जातात, त्यांना मोठमोठ्या कॉलेजमध्ये चांगले ॲडमिशन मिळते. मग मराठ्यांच्या मुलांनी काय केले रे, अशीच एक मधी गोष्ट झाली. तलाठ्यांच्या पदासाठी मराठ्यांच्या मुलीला 80% आणि इतर कास्टच्या मुलीला 40% पडले. तरीही त्या 40% वाल्या मुलीलाच तलाठीपदी निवड झाली. त्यामुळे मराठ्यांनी काय केलंय रे, मला फक्त एवढंच सांगायचंय, जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी.